बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरासह पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणेश मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. राज्यभरात मागील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश जयंती निमित्त मुंबईतील गणपती मंदिराबाहेर पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराबाहेर प्रसिद्ध गायिका मधुरा दाता यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गणेश जन्म सोहळा बाप्पाची मंगल आरती देखील करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाणजी यांच्या हस्ते बालभवन सभागृहात करण्यात आले. या प्रदर्शनात पुष्पप्रेमींना सुखावणारे गुलाबांचे 500 ते 600 विविध प्रजाती पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रजातीचे सुमारे 3000 अधिक गुलाब येथे पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात हे गुलाब लागवड करणारे उत्पादक तसेच पुणे ठाणे रायगड इत्यादी जिल्ह्यातील गुलाब उत्पादक प्रामुख्याने या गुलाब प्रदर्शनात सहभागी झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आबासाहेब पटवारी भाजपचे नगरसेवक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. एक वर्ष डोंबिवली आणि डोंबिवलीच्या आजूबाजूतील परिसरातील सर्व गुलाब प्रेमींना चांगल्या प्रकारे देशामध्ये आणि परदेशातून ज्या जाती निर्माण केले गेलेल्या की नवनवीन जातीचं जे निर्माण होत असतं आणि एक चांगली फुलं इंडियन रोज फेस्टिवलमध्ये बाहेर जाऊन लोकांना पाहायला मिळतात आणि तिथे जाऊन तो अनुभव घ्यावा लागतो. तो अनुभव आपल्या शहरामध्ये आपल्या सर्व इथे असणाऱ्या नागरिकांना मिळावा आणि एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीची असणारी फुलं वेगवेगळ्या फुलांमुळे एक मनाला एक वेगळ्या पद्धतीचा जो आनंद मिळतो. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले. मात्र सरकारला आता पूर्ण 4.5 वर्ष झाली तरीही या समाजाला आरक्षण न दिल्याने औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा निषेध म्हणून या समाजाने मुंडन आंदोलन केले. भाजप सेना सरकारला सत्तेत येऊन 4.5 वर्षाचा कालावधी झालाय, मात्र अद्यापही धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. याआधीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंगोली येथील शेतकरी मेळाव्यात धनगर समाज कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान पिवळे झेंडे दाखवत गोंधळ घालत निषेध व्यक्त केला होता. सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारकडून धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या विरोधात समाजाने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. ज्या मागण्या ह्याच आहे की आतापर्यंत प्रत्येक सरकारानेही आम्हाला फसवलेला आणि ह्या सरकारचं करायचं काय करून 4.5 वर्ष निघून गेले. भाजप सरकारने आश्वासन दिलं त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून सर, पण 4.5 वर्ष होऊन गेले तरी आरक्षणाचं अजून नावसुद्धा घेतलेलं नाही. तीच आमच्या माथी मारलं, तीच मारून त्यांनी काय साध्य केलं हे आम्हाला काही समजत नाही. तिचा आणि आमच्या समाजाचा काही संबंधच नाही. ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे की धनगर हे धनगरच आहे आणि धनगर ही जात अस्तित्वात नसताना आमच्या माथी मारू लागले धनगर म्हणून. सर ही आमच्या ज्या समाजाचा जो खेळ लावलेला आहे भाजप सरकारने हा खेळ त्यांनी थांबवा, हीच आमची एवढी मोठी मागणी आहे. आणि आणखीन एक मागणी अशी आमची की मंजित कोळेकर म्हणून त्यांनी हा सामाजिक कार्यकर्ता होता आणि त्यांनी आरक्षणासाठी त्यांनी स्वतः आत्महत्या केली. सरकाराला एक धार्यावर धरलं पण सरकारने त्याचीही अंमलबजावणी दखल घेतली नाही. तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की मंजित कोळेकरांना शहीदाचा दर्जा मिळावा व तसेच मेंढपाळांसाठी स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा प्रत्येक मेंढपाळांसाठी. आणि दुसरी तिसरी जी मागणी आमची की एसटीचं प्रमाणपत्र आता फीस वगैरे हे काही नको, डायरेक्ट आमच्या हातामध्ये एसटीचं प्रमाणपत्र द्यावं, पण एवढीच आमची मागणी आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी
आणि चिलगर किशोर चिलगर म्हणून एका समाजाच्या व्यक्तीला लोकविकास बँकेच्या अध्यक्ष जे के जाधव यांच्या दबावाखाली आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांचा जाहीर निषेध म्हणून त्यांना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी असे आमच्या निवेदनात मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. असं ठरवलं की सरकारच्या सर्व प्रकारे आम्ही निषेध करून बघितला, त्याचा काही आमच्या समाजावर परिणाम भेटलेला नाही. सरकारने काही त्याचं लेखी आश्वासनही दिलेलं नाही आतापर्यंत. फक्त शिफारसीचाच ढोंग ते सरकार करत आहे, त्याच्यामुळे आम्ही मुंडन आंदोलन म्हणून या सरकारचा 13वा 10वा जे काय असेल ते एकच करावं असं ठरवलं. 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सत्ता आल्यास धनगर समाजाला आरक्षण देईल असे आश्वासन दिले. मात्र याची पूर्तता न झाल्याने समाजाने या विरोधात तसेच आरक्षणासह मेंढपाळांच्या सोयी, आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांना शहीदाचा दर्जा यांसह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. राज्य सरकार दुष्काळाबाबत उदासीन असून दुष्काळग्रस्तांसाठी काहीच करत नाहीये. चारा छावण्या सुरू न करता या सरकारने डान्स बार सुरू केलाय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद येथील सभेत केलाय. औरंगाबादेतील दौलताबाद परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसेना भाजप सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना फसव्या असून मुख्यमंत्री यांनी राज्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू न करता डान्स बार सुरू केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आणि छावण्या एकीकडे डान्स बार लावण्याच्या अनुभव महाराष्ट्र मुझे बताइए डान्स बार लावणी कैसे आ गई थी सब बाकी इतना कुछ उसमें गठबंधन है उसमें दोनों का डांस बार वालों का इनका दोनों का ही मतलब ये कोई तमाशा चल रहा है इस देश में. दारूबंदी के नाम पे दारू मिल रही है, डांस बार शुरू हो गया है. कांग्रेस सत्तेत असताना रोजगार कारखानदारी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल होते, मात्र या सरकारने राज्याला गुन्हेगारी पहिल्या क्रमांकावर आणले आहे. भाजपचे देशात राज्यात सत्ता बदलणे गरजेचे असून याशिवाय राज्य भरभराटीस येणार नाही असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. जनावरांना प्यायला पाण्याची उपलब्धता नाही, दुष्काळ घोषणा केली म्हणजे काय झालं मला सांग. अनेक लोकांना आम्ही तर दुष्काळ मागणी केली आहे सरकारजवळ की दुष्काळ घोषणा करा. दुष्काळ घोषित करण्यानंतर सरकारला दुष्काळाच्या निमित्ताने चारा छावण्या उघडल्या पाहिजे, दुष्काळाच्या निमित्ताने मुलांची फी माफ केली पाहिजे, त्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडता कामा नये अशा 1-10 गोष्टी सरकारला कराव्या लागतात. यांनी फक्त घोषणा केली, इंदोरेशन घोषणा करते दुष्काळ की, तो दुष्काळ की घोषणा करने के बाद में जो सहूलत मिलनी चाहिए, जो मदद मिलनी चाहिए, जो किसानों को राहत मिलनी चाहिए, जो पीने का टैंकर मिलना चाहिए, कुछ नहीं किया. और मुख्यमंत्री कल बोल रहे गरज पड़ल्यास आम्ही विचार करू. आमचा अभ्यास चालू है, हर बार बोलता हमारा अभ्यास चालू है. अरे अभ्यास करने की जरूरत नहीं, तुम फेल हो गए अभी तो अभ्यास क्या करना है तुमसे. राज्य दुष्काळाची घोषणा करण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही असा आरोपही त्यांनी या भाषणातून केला. अब की बार मोदी सरकार नव्हे तर अब की बार बस कर अशी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. तसेच एकत्र सत्ता उपभोगत असलेले सेना व भाजप या सगळ्या गोष्टींमध्ये सामील आहे असे सांगत त्यांनी सेनेचेही वाभाडे काढले. कोल्हापूर येथील सराफ गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरी परिसरात चोरट्यांचा सुळसुळ सुरू आहे. या परिसरात चोरट्याच्या एका टोळक्याने 2 सराफी दुकाने फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 22 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. महात्मा रोड परिसरातील गुजरी येथे अनेक सोन्या चांदीची होलसेल व किरकोळ दुकाने आहेत. यांपैकी महात्मा परिसरातील प्रमोद कल्लप्पा कोलेकर यांच्या दुकानातील एका चोरांच्या टोळक्याने तब्बल 22 लाख मुद्देमाल व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तिजोरी देखील लांबवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांच्या विविध
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांती या संघटनेच्या वतीने पुणे तांबा येथे शेतकऱ्यांच्या उच्च शिक्षित मुलींनी अन्नत्याग करून सरकार विरोधात उपोषण सुरू केले. मात्र या उपोषणादरम्यान या तिन्ही मुलींची प्रकृती खालावली. या शुभांगी जाधव हिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असून या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारले आहे. मात्र उपचार घेऊन बरे वाटल्यावर पुन्हा उपोषणाला बसणार असा निर्धार तिने व्यक्त केला. माझ्या प्रमुख मागण्या जे म्हणजे 7-12 पूर्ण कोरा झाला पाहिजे आणि कर्जमाफी. मग त्यात मग तुम्ही परत मग एलिगेशन्स वगैरे लावायचे की अल्पभूधारक किंवा बहुभूधारक. मला सर आम्हाला शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी हवी आहे. दुसरं म्हणजे हमीभाव आणि मग बाकी इतर मागण्या ज्या की मागे लिहिलेल्या आहेत. संक्रांतीचं जे पहिलं पर्व होतं त्यात सरकारने सांगितलेलं की जे 6 महिन्यात असेल जे काय आम्ही निर्णय घेऊया, तर ते त्यांनी आश्वासनं दिलेत. पण 6 महिने पण होऊन गेले, आता 1.5 वर्ष होत आलं आहे, तरी पण त्यावर त्यांनी काही ठोस निर्णय घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळं मग आम्हाला वेळ आली आहे की हे अन्नत्यागाला बसायचे. सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छिते, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे लेखी असू मुलं असतील, मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना की ह्या सगळ्या क्रांतीत आमचा साथ द्या आणि तुम्हा सगळ्यांना यश मिळवून देण्याची ही जबाबदारी आता आम्हा तिघींची आहे. आम्ही तोपर्यंत ठाम आहोत आमच्या निर्णयावर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य होत नाही. आणि मी एवढंच अपील करू शकते की जरी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा फक्त इथे येऊन बसा, आम्हाला साथ द्या. कारण ही क्रांती फक्त पुणतांबा किंवा पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची नव्हे तर ही पूर्ण राज्याची क्रांती आहे. ही पूर्ण संपूर्ण राज्यांच्या शेतकऱ्यांसाठी होणारी क्रांती आहे. त्यामुळं तुम्ही जेवढं आम्हाला साथ देणार आहे तेवढं आम्ही टिकून इथे बसून राहू आणि सरकारला लढा देऊ. हे जे आरोपी पकडलेले आहेत हे आरोपी महिला आरोपी आहेत. या महिला आरोपी जे दवाखान्यामध्ये डॉक्टर काहीतरी आजार झाल्यानंतर दर्द निवारण किंवा झोपेसाठी म्हणून जे औषध लिहून देतात आणि ते औषध मेडिकल शॉपमध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही, ते औषध हे बेकायदेशीरपणे कमी किमतीमध्ये खरेदी करून पोरांना, विशेषतः जी लहान लहान मुलं आहेत त्यांना नशा येण्यासाठी म्हणून हे विकलं जातं. हे त्यांच्याकडे मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये रुसेक्स म्हणून जे सायरप आहे खोकल्याचं ते आणि झोपेच्या गोळ्या हे त्यांच्याकडे मिळालेलं आहे. साधारणपणे 20 हजाराचं औषध ते मिळालेलं आहे. पाच चारचाकी वाहने सोडणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना यश आले.
या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी 3.40 लाख रुपये किमतीच्या गाड्या व मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने या आरोपींना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून हे आरोपी वाहन चोरीच्या धंद्यात सक्रिय होते. त्याने ठाणे, मुंबई, पुणे, नाशिकसह अहमदनगरमधील 170 गाड्या चोरल्या. या चोरीच्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करत असे व त्या गाड्या राजस्थान किंवा कर्नाटक राज्यात नंबर प्लेट बनवून विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. एकंदरच या वाहन चोरीच्या घटना टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहनांमध्ये विकसित GPS सिस्टीम, स्टेअरिंग लॉक आवाहन पोलिसांनी केले आहे. गाडीमध्ये GPS सिस्टम जी आहे ती कार्यान्वित होती, त्यामुळे आपण त्या गाडीला ट्रॅक केलं. ती गाडी पुणे येथे एक भोर तालुका आहे त्या ठिकाणी एक शेतकरी आहे, त्याची एक टेम्पररी जागा आहे, तिथे एक गोडाऊन होता, त्या गोडाऊनला ती गाडी आम्हाला सापडली. त्या शेतकऱ्यांना आपण जेव्हा विचारलं की ही गाडी तुम्हाला कुठून मिळाली आणि इथे कोणी आणून दिली, तर त्यांनी आणून देणारे जे लोक आहेत त्यांचं नाव आम्हाला सांगितलं. जवळपास 39 मोठे व 700 सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे समोर आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी या दोन तालुक्यांमध्ये 12 डिसेंबर ते 6 फेब्रुवारी पर्यंत 2.1 रिश्टर स्केल ते 4.1 रिश्टर स्केल दरम्यान 39 हद्रे बसले असून लहान मोठे असे मिळून 600 ते 700 हद्रे बसल्याची माहिती प्रशांत नारणवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या हद्र्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनजागृती करण्याचा तसेच जिल्हा प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या. धुंदलवाडी, दापचरी, चिंचले या भागात भूकंपाचे धक्के तीव्र असल्याने कुरझरे धरण या भागात धरणे जीर्ण झाल्याने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. तसेच स्थानिक नागरिकांनी जागृत राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नारायणपुरे यांनी दिले. आजकाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आश्चर्यकारक विधान करत आहेत. यातच बीड येथील मेळाव्या सभेत जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून देईन असं आपत्तिजनक विधान त्यांनी केले. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नगर परिषदेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे. मागील 4 वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करत असून यापुढे शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित बीडकरांना दिला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून रोज एकाचे नाव पुढे केले जात आहे, त्यांचा उमेदवार अजून ठरला नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तर राष्ट्रवादी काँग्रेस कानफुकेंचा पक्ष आहे, ती घरफोडी संस्था आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. पण मला असं वाटतं की एक महिला जेव्हा राजकारणामध्ये हातामध्ये काही चाव्या घेते तेव्हा काही लोकांना बाटली बंद करायची आवश्यकता असते आणि काही लोकांना बाहेर फोडायची आवश्यकता असते. आणि एक महिलेमध्ये जो दृष्टिकोन आहे की कोणाला बाटलीत बंद करायचं आणि कोणाला बाहेर काढायचं, तो दृष्टिकोन नक्कीच आता एक महिला पालकमंत्री म्हणून, एक महिला नेतृत्व म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये आहे. जे जे बीड जिल्ह्याच्या विकासाला आडवे येतील त्यांना बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने महाराष्ट्रातील पहिली फिरते ATM व्हॅन सुरू केली आहे. यातून बँक शाखेपासून दूर खेडोपाडी राहणाऱ्या निरक्षर वृद्ध नागरिकांना आर्थिक सेवेचा लाभ मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील पहिली फिरती ATM व्हॅन या बँकेने सुरू केली असून ही व्हॅन गावोगावी जाऊन बँकिंग सेवा देणार आहे. यामुळे बँक शाखेपासून दूर अंतरावर राहणाऱ्या निर्धार निरक्षर व्यक्तींचा बँकेत होणारा पगार व शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, विमा अशाच खातेदारांना या फिरत्या मोबाईल ATM चा उपभोग घेता येणार आहे. बँकेच्या नाबार्ड सहकार्याने या फिरत्या ATM व्हॅनची सेवा सुरू केली असून जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन हे फिरते ATM सेवा देणार असल्याने काही प्रमाणात का होईना ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलाविरोधात पुण्यात हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी रस्त्यावर उतरलेत. दरम्यान पुण्यातील मुठा नदीच्या पात्रापासून सुरू केलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला असून 11 फेब्रुवारी पर्यंत ते उपोषणाला बसणार आहे. मागील 5 वर्षापासून महाराष्ट्रात पोलिसांच्या फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. तसेच अद्याप नवीन पोलीस भरती झालेली नसून
या भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान पोलीस भरतीसाठी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची व यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशा प्रकारे 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची पोलीस भरती व्हायची. मात्र आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण 100 वरून 50 करण्यात आले आहे. या दोन बदलांना पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण तरुणींनी विरोध दर्शवला. एक वर्ष झालं तयारी करते आणि म्हणजे मी सासवडवरून आले, सासवड इथे राहते. मी एक शिक्षक करायची मुलगी आहे, वर्ष झालं प्रॅक्टिस करते पण सरकारने हा निर्णय करून आमच्या म्हणजे तोंडचा घास हरवून घेतलेला आहे. त्यामुळे सरकारला खूप माझ्या मनापासून खरंच विनंती आहे की आम्ही जे आंदोलन करतो ना ते आमच्यासाठी खरंच त्यांनी काहीतरी करावं. की शेत नवी मुंबई येथील कणकवली परिसरात आई व काकीने 5 वर्षीय चिमुकलीला दंगा करते या शुल्लक कारणावरून निर्गुणपणे मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई येथील कणकवली परिसरात 5 वर्षीय चिमुकलीला तिच्या आईने व काकीने निर्गुणपणे मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना घडली आहे. मुलीचे वडील घनश्याम यादव कामावरून परतले असता आपल्या मुलीची अवस्था पाहून त्यांनी चटके कोणी दिले याची विचारणा केली तेव्हा तिने आपल्या आई व काकीचे नाव सांगितले. या सर्व प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कळमोली पोलीस स्टेशन मध्ये आई व काकी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मुलीच्या काकीला व आईला अटक केली आहे. ना बता किसने चलाया मोमबत्ती से क्यों जलाया? कौन कौन जलाया तेरे को? कौन पकड़ा था? कौन जलाया? मम्मी. पकड़ा कौन था तेरे को? मम्मी. जलाया कौन? मम्मी. तरी आता आजच्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.